लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। आज कांग्रेस पक्षात तर्फे घेण्यात आलेली प्रेस कॉन्फरन्समध्ये उपस्थित सर्व पत्रकार बंधुवांचे मी हार्दिक स्वागत करतो आणि प्रत्येक विषयावर नवीचे पत्रकार जनतेचे प्रश्न वाचा फोडण्यासाठी सहकार्य करतात त्याबद्दल मी पक्षाचा जिल्हाध्यक्ष नेत्याने आपला आभार सुद्धा मानतो। काल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे आदरणीय अध्यक्ष श्री नाना पटोले यांच्याकडून आम्हाला निर्देशित करण्यात आला की 27 तारखेला किसान आंदोलन निपुकारल्या भारत बंद पाठिंबा द्यायचे आणि त्या पाठिंबा देण्यासाठी 2-3 विषय जे आमच्याकडे आले। पहिल्या विषयाचे 11 महिने झाले, आपल्या बळीराजा दिल्लीच्या बॉर्डरवर थंडीमध्ये पावसामध्ये पूरमध्ये तिथे बसलेलं आहे, सरकारला काही फरक पडत नाही। एवढा मोठा आंदोलन मी माझी वय 58 वर्ष मी कधी पाहिला नाही। मला समजत नाही की किसान रस्त्यावर बसले, दिल्लीपासून पाकिस्तान बॉर्डरपर्यंत 3 राज्य आहे, हरियाणा आहे, राजस्थान आहे, पंजाब आहे, या बाजूला उत्तर प्रदेश आहे, या बाजूला उत्तर प्रदेश आहे, सराउंडिंग दिल्लीला जो बॉर्डर लागतो तो बॉर्डर मोस्टली यूपी, हरियाणा आणि हरियाणाचे पुढे पंजाब, राजस्थान बॉर्डर आहे। दिल्ली देशाची राजधानी आहे, त्या राजधानीत लोकांना ये जा करण्यासाठी जे रोड आहे सगळे जाम आहे, म्हणजे लोकांना किती अडचण असू द्या, त्याचा या भाजप सरकारला काही भान पडला नाही। शेतकऱ्याला बोलो समजून घ्यायचं, कोणताही कायदा आपण आणतो इवन ब्रिटिश काळापासून सुद्धा प्रत्येक कायदा लोकहितासाठी असतो, लोकांना नाही पाहिजे असे कायदे करणार यांना काळे कायदे म्हणतात। आता मोदी सरकारचे कायदे आणले, त्या बोलणं काय माहिती का की या कायद्यामुळे आम्ही एपीएमसी उद्धस्त होणार नाही। ज्यावेळी कॉर्पोरेटचे लोक डायरेक्ट शेतीमध्ये जाणार एपीएमसी जाणारच नाही, म्हणजे छोटा व्यापारी खतम, किसान खतम। दुसरा, मी एक टीव्हीवर मोदीचा एक पाहिला होता, एकाला त्यांनी मन की बात में संवाद साधला, क्यों भाई आपकी जो खेती है कोई कॉर्पोरेटर लेके जा रहा है क्या, उसके फिक्स जो बिल्लू है त्यांना तो विचारता। मला सांगा, जो व्यापारी करोडो रुपये गुंतवतो जर समजा शेतमाल पावसामुळे किंवा अतिवृष्टीमुळे कमी जास्त झाला, पैसे कुठे वसूल करणार, त्यासाठी SDM नियुक्त केला, SDM बाजू घेणार, श्रीमती बाजू घेणार, म्हणजे शेतकऱ्यामध्ये सुद्धा कॉर्पोरेट घुसवायचे, शेतकरीची जमीन उद्ध्वस्त करायचे, हे काळ्या खात्या विरुद्धासाठी काल भारताला पाठिंबा देत आहे। दुसरा, मोदी सरकारने एक वायदा केला होता की दरवर्षी आम्ही 2 करोड रोजगार देणार आहे, रोजगार देऊ द्या आहे ते संपले। तिसरा, ज्यावेळी सत्तेत काँग्रेस होती, मनमोहनची सरकार होती, डिझेल पेट्रोल जावेदा थोडासा वाढला तो रस्त्यात मिळायचे आणि काय म्हणायचे, एस मोदी स्मृती इराणी आम्ही डिझेल पेट्रोल 50 रुपया करू, आज समरी पार केला। हे जे विषय आहे त्या विषयाचा निषेधात उद्या आम्ही नवी मुंबईत आमचे सर्व पदाधिकारी यांना
आदरणीय प्रांताध्यक्ष नानाबा पाटकोळे याचा निदर्शन याचा निर्देशित केलेले पत्र आणि त्याचे निर्देशन पाठवलेले आहे आणि आम्हाला खात्री आहे व्यापारानियुक्ती केली त्या आपोआप व्यापाऱ्यासाठी शेतकऱ्यासाठी बंद करणार आहे आणि आम्ही जे काय आंदोलन करणार आहे पोलीस महोदय आलेले कायदा सुव्यवस्था मोडणार नाही प्रेमाने करणार आहे आणि कोणते कायदा हातात घेणार नाही यासाठी मी नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आज आपणास निमंत्रित केलेलं आहे. साहेब तुम्ही जेव्हा लेट आले मी बोललो जे कॉर्पोरेट व्यापारी आहे अदाणी है अंबानी है ससुरिया है हिसार है गोदरेज है जिंदल है मित्तल है डी मार्केट है ना फायदेशीर जो एफएमसी व्यापारी है त्यांची मार्केट उद्ध्वस्त होणार आहे मी असं बोलू साहेब. छोटा व्यापारी साफ मोठा व्यापारी म्हणजे जो आडत दुकान आहे हे बघा प्रत्येक देशामध्ये एक सिस्टम आहे. पहिला सिस्टम कसं आहे प्रोडक्शन नंतर कसं आहे मार्केटिंग नंबर कसं आहे डिस्ट्रीब्युशन नंबर चार काय कंजप्शन. कोणकोणतं प्रोडक्शन शेतकरी कोणकोणतं मार्केटिंग छोट्या आडती जो गावामध्ये आहे कोणकोणतं डिस्ट्रीब्युशन जो आपले महानगर आहे मुंबई आहे दिल्ली आहे कलकत्ता आहे बंगलोर आहे मद्रास इथून तो डिस्ट्रीब्युट होतो आणि कोण कंज्युमर करतो जो छोटा कंज्युमर आहे तो. हे चार पैलू एक गाडीचे चार पहिया आहे चारो उद्ध्वस्त होणार आहे आणि एक पहिया कोणता जे मोदीचे मित्र आहे शेतकऱ्याला फायनान्स करणार आहे पूरी शेती तिथे एकदम घाणसारखी होईल घाण ठेवली तसं आहे. शेती शेती मोर्गेज झाली असं सिस्टम होणार आहे पुरा शेती माणूस चढणार आहे का शेती गरीब आहे काय करणार तर पैसे उचलला जा रे तो म्हणेल एक तर पैसे द्या नाही तर माझ्या नावावर करा चालेल आहे. पहिला काय होता आझादीच्या आधी आपल्याकडे सावकारी सिस्टम होता मोठे मोठे शेत लाठी घेऊन द्यायचे शेतामध्ये आणि पुरा माल आणायचे आणि आयुष्यभर शेतकरी सर व्याजावर काम करायचे ही स्थिती होती. हरियाणामध्ये सांगतो मी सर छोटराम त्याने तो कायदा गोंधळला होता काँग्रेस गव्हर्नमेंट आली त्यांनी तो कायदा साफ केला सावकारी सिस्टम आता परत सावकारी सिस्टम म्हणजे भारतात अंग्रेज काय आले पुंजीवाद त्यांनी चालू केला. अच्छा मोदींनी पण काय केला ते कॅपिटलिझम पुंजीवाद हे चार पाच घराणे ना ते सिस्टम चालू केला म्हणून काँग्रेस पक्षाचा एक ध्येय धोरण आहे की आपण प्रत्येक व्यापारी जगला पाहिजे छोटा माणसाला व्यवहार मिळायला पाहिजे या सिस्टम आहे म्हणून आमचा शेतकऱ्याला पूर्ण पाठिंबा आहे आणि त्याच्या भारतातला पूर्ण पाठिंबा आहे. सकाळी सकाळी 10 वाजता आणि संध्याकाळी 5 वाजता आणि आम्ही प्रेमाने सांगणार आहे आम्ही कोणावर जबरदस्ती करणार नाही कारण कोरोनामुळे आधी व्यापारी उद्ध्वस्त आहे या मोदी सरकारने कोरोनामध्ये व्यापार उत्पूर्ण साफच केला. आम्ही जो आंदोलन करणार आहे तो एकदम शांतपणे प्रेमाने करणार. हे बघा असं गांधीजीचा प्रभाव ब्रिटिशकडून पडला आमचा प्रभाव सुद्धा पडणार आहे. दुसरा आंदोलनाचा हेतू कोणाचं नुकसान करणं नसतो हेतू असतो लोकांना जागृत करणे आणि शासनाच्या विरोधात जो चालला आहे तो प्रत्येक पोचला पाहिजे. ए टू जेड नई मुंबईचा ए टू जेड सर्वांना मी पत्र काढलेलं आहे आणि बघा आपल्याला माहिती आहे नई मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी एवढी ॲक्टिव्ह आहे 16 नोटीसमध्ये आत्तापर्यंत सर्व आंदोलन यशस्वी झाले. शेतकरीच्या हितासाठी आडती व्यापाऱ्याच्या हितासाठी आंदोलन सहभागी व्हा आणि आम्हाला तुम्ही पाठिंबा द्या. सर महाविकास आघाडी राज्यामध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सभासद आहे त्यांच्याही कार्यकर्त्यांना पदाधिकारी ते तुमच्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलन काँग्रेसने पुकारलेल्या आंदोलनात तुमच्या नेत्याकडे एकटे आहेत
महाविकास भाजपचे नेते आहेत ते तुम्ही समजून घ्या. मी बोला नाव सांगत नाव बघा हृदयातून जो येतो ना त्याचं नाव सांगा लागत नाही. आणि माझ्यापेक्षा माझ्या नेहमीचे पत्रकार फार हुशार त्यांना माहिती. शेतकरी दिल्लीच्या टप्प्यावर बसले आंदोलन सुरू आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं जन आंदोलन सुरू असताना भारतीय जनता पार्टीच्या केंद्र सरकारवर कुठल्याही प्रकारचा परिणाम होताना दिसत नाहीये. त्या पाठीमध्ये शेतकरी आणि तुमच्यासारख्या काही पक्षांच्याकडून वारंवार आंदोलनाचे हात दिले जाते ते केलं जातं. मला मी चुकत नसतं हे दुसरं तुमचं भारत बंदचं आंदोलन आहे. इतकं मोठं आंदोलन करून भारत बंद करून इतकं मोठ्या आंदोलनामध्ये उतरून कुठल्याही प्रकारे केंद्र सरकारवर काहीही परिणाम होताना दिसत नाही. तुम्हाला वाटतंय यावेळेस त्याचा परिणाम होईल आणि याचा नक्कीच. आमचं काम आहे लोकावर इनजस्टिस होत आहे त्याच्या वाचा फोडला आणि याच्यात आपण लावून घ्या की बी जे पी सरकारची खात्री किती मोठी आहे. ज्याच्यासाठी कायदा आहे त्यांना कायदे मान्य नाही. मी एक सांगतो केंद्र शासनाचा कोणी प्रतिनिधी किंवा भाजप सरकारचा कोणी नेता नाही विचार माझ्यासमोर बसा आणि आपले पत्रकार बांधवांसमोर बसवा त्यांना डिबेट करू द्या मला पटवून द्या की कायदे बरोबर आहे का नाही. बघा मी पण एक शेतकरीचा मुलगा आहे आम्ही स्वतः शेती केलेली शेतीचा सिस्टम अवलंबून आहे देवावर. पाऊस किती पडली सुख आहे का अतिवृष्टी आहे का त्यावर शेती होतात. मोदी आणि अमित शाह किंवा नीला सीतारामन किंवा पीयूष गोयल किंवा स्मृती राणी जो कायदे बनवतात चार पाच लोक मुख्य आहे त्यात एकही शेतकरी नाही. त्यांना हेच माहीत नाही शेतकरी कायदा म्हणजे काय. बस अदानी अंबानी केले ब्रीफ केला कायदा बनवला. मी तुम्हाला सांगतो थोडक्यात शेतीचा अर्थ काय. शेतीचा अर्थ असा आहे शेती अवलंबून आहे मोस्टली वातावरणावर मातीवर आणि पाणीवर. कोणती मातीवर कोणती शेती होणार आहे आता उदाहरण सांगतो मला मी हरियाणा जम्मू पंजाब यूपीच्या देहरादून तिथे जास्ती बासमती होतात. कारण काय यमुनाचं पठार आहे ना बर्फीचं पाणी आहे स्मेल जास्ती येत आहे. आणि ज्या जो कायदा बनवला आज तिकडचा किसान डायरेक्ट ऑर्डरमार्फत आपला बासमती अख्खा जगामध्ये एक्सपोर्ट करत आहे. ते मोदीने नाही केला अमित शाह नाही केला डायरेक्ट एक्सपोर्ट. जर तो सिस्टम या कोर्टने आताच घेतला तो काय होईल. शेतकरी एक इथे आपल्यापैकी जे बसले पत्रकार त्यामध्ये कोणी आगरी कोणी पत्रकार आहे का. तुम्ही आहे अजी भगिनी आहे तुम्ही आहे. मला सांगा 12.5% योजनामध्ये बिल्डर कच्चा तुमच्या 7-12 केवड गोपी घेतो 6,000-7,000 भाव देतो मग शेतकरी पैसे जर पाडतात तो बिचारा तुझ्याकडे जातो तो त्याला पैसे देत नाही. आज चालला काय प्लॉटचा भाव 1,00,000 रुपये किलोमीटरचा आहे आणि आमचे आगरी कोळी बांधवांनी तो प्लॉट 10,000-12,000 विकलेले ही फसवणूक जो तुमची झाली ती तिथे पण होणार आहे. सेम सिस्टम होणार आहे. गरब भाषेल सरकार पैसे देणार नाही तो पैसे उचलेल बिचारा मग वाटेल ते लिहिल त्याला कुठे कायदा माहिती आहे त्याला कुठे कोर्ट माहिती आहे. एकदा कोर्टाची पाणी तर घाबरतो बिचारा बाबा तू जमीन घे माझ्या कोर्टात मला नेऊ नका. त्यापेक्षा स्वतंत्र भारतामध्ये लोकशाहीमध्ये शेतकरी स्वतंत्र व्हायला पाहिजे. तुम्ही कायदे करू नका कायदे शेतकरी करतील त्यांना द्यायचं आहे. हे बघा आजसुद्धा पंजाबमध्ये हरियाणामध्ये कॉन्ट्रॅक्ट सिस्टम आहे. कसे आहे मी सांगतो. मी माझी गावाची जमीन 25,000 रुपया वर्षाच्या एकाने माळवर देतो. माळ म्हणजे भाई मला 25,000 दे तू काय पण कर. जर समजा दुष्काळ पडला किंवा अतिवृष्टी झाली किंवा पूर आली तो त्याला शासन कंपनसेशन मुआवजा देतो. तो माझा शेतकरी काय म्हणतो साहेब शेती कम झाली तुमचे खत मुआवजाला मला द्या तो मुआवजा मी त्याला देतो कारण त्याचं आहे. कॉन्ट्रॅक्ट सिस्टममध्ये तसं होत नाही. आतासुद्धा मागच्या वर्षी माझ्या खात्यामध्ये शासनाचे 18,000 रुपये आले. मला त्यांनी फोन केला सर तुमच्या खात्यात 18,000 रुपये आलेले मला वर्कने लगेच ट्रान्सफर केले कारण शासनाने मौजा त्याला दिलेला. उद्या दुष्काळ पडला
पडला नाही. हे अदानी म्हण काय म्हणणार आहे की भाई साहेब काही झाला नाही, मला तुम्ही कंबर शोचून द्या, प्रति एकरी 50,000 लाख रुपये कोणाकडे जाणार, मी कॉन्ट्रॅक्टर आहे मला द्या. उदाहरण सांगतो तुम्हाला, वॅक्सिनची वारी 250 रुपये मिळत होती, आता 750 कसे काय झाली, 500 रुपये किसत गेले. याचा अर्थ ज्यावेळी प्रोडक्ट झाला त्यावेळी लॉसमध्ये होती का, अजिबात नाही. वॅक्सिनची किंमत 27 रुपये आहे, ते 250 देत होते, 100 रुपये चार्ज होता हॉस्पिटलचा, 150 किंमत होती. आज तीच वॅक्सिन 760 मध्ये आहे, म्हणजे या लोकांनी मोठी तोडपाणी केली वॅक्सिन मालकाशी. हे जे स्टाईल आहे ना, लोकांपर्यंत पोचला पाहिजे, जागृत व्हायला पाहिजे, म्हणून आम्ही आज प्रिन्सिपल आहोत. गोलप साहेब मला सांगा, गरीब शेतकरी परत तुम्ही कोर्टची भाषा करता. हे काम मोठा कोर्ट कोण आहे, लोकशाही. सर्वात मोठा कोर्ट आहे पार्लियामेंट. पार्लियामेंट कायदा करतात, कोर्टाचं काम नाही कायदा करणार. कायदा करा, कायदा करा. हे बघा साहेब, एक सांगतो तुम्हाला, मला एक सांगतो, आम्ही तिघे कायदा केला तुमच्या विरुद्ध, कायदा टिकला पाहिजे, कायदा तुमच्या फेरीमध्ये बसला पाहिजे, आम्ही तुम्हाला काढू शकत नाही. कारण लोकशाहीमध्ये पत्रकारांना ह्या ऑफिस एक पक्षाचा आहे अधिकार, जेवढा जेवढा मला त्याला तुम्हाला पण आहे. तसेच कोर्टाचा मी एक वकील आहे, कोर्टाचं काम आहे जो पार्लियामेंट कायदा करता तो इम्प्लिमेंट होत आहे का नाही, कोर्टाचं काम नाही. नुकसान झाला का फायदा झाला, कोर्टाचं काम आहे कायदा काय. आम्ही म्हणतो कायदा करू नका, कायदा करा तुम्ही. आमचं काय म्हणणं, सिम्पल म्हणणं आहे की तुम्ही त्याची MSP एक प्राईस फिक्स करा. कोणाच्या आधारित आहे, वीजची किती आहे, लेबर किती लागली, आणि पाण्याचा पाणी तो शेत बिल किती आला. पहिला तो सेंटर करणार ना, बघा मदर कोण, मदर कोण आहे, केंद्र शासन, त्यांनी केला, आम्ही आपोआप करणारच, आपोआप ऑटोमॅटिक होणार आहे. कधी हे बघा, प्रियंबल पहिला चेंज करावा लागतात, आणि प्रियंबल इज अ मदर, प्रियंबल यू कांट चेंज. पहिला प्रियंबल कोण करणार आहे, सेंटर करणार आहे. देखिए भाई, चरण सिंह जी क्या कहते थे, वो कहते थे उनकी पार्टी कहती थी, इसीलिए तो वो थोड़े दिन पीएम रहे ना, लंबा नहीं चल पाए, उनकी पार्टी पूरी खत्म ही हो गई. आज मेरी पार्टी क्या कहती है, मेरी पार्टी कहती है इस देश की आज़ादी के अंदर किसान ने कंधे से कंधा मिला के हमारे साथ देश को आज़ाद करवाया है, इसलिए आज किसान को जो कायदा चाहिए वो कायदा बनाओ. और वो कायदा ये है कि मिनिमम प्राइस फिक्स करा, किसान की उड़ीज मांगनी है, क्योंकि किसान का उतना ही मांग, उतनी ही मांग है. सर ये काका है कि हाँ अजय और एक मदद मुद्दा लेकर, तो पेट्रोल का मुद्दा, पेट्रोल का मुद्दा बनता है कि केंद्र सरकार को मॉडल है. आता मागच्या काउंसिल मीटिंग मध्ये, जीएसटी च्या काउंसिल मीटिंग मध्ये असं म्हटलं होतं की पेट्रोल हे जीएसटी च्या कक्षा मध्ये जायचं, परंतु तुमच्या आघाडी सरकारने त्याला विरोध केला, स्पष्टपणे जाणवलं असं वाटतं का तुम्ही दुहेरी भूमिके मध्ये, एक तर पेट्रोल तुम्ही सांगतोय मोठ्या प्रमाणावर वाढवलं वाढवलंय, आणि जर ते जीएसटी कक्षा मध्ये येऊन जर 20-25 रुपये कमी होत असेल तर मग राजीनामे होतो. आघाडी सरकार में किसने विरोध नहीं किया, और हम जो विरोध करते हमारा कौन सा सुनते हो लोग, विरोध भी उन्होंने किया है, सुप्रीम कोर्ट ने बोला था. अजीत पवार का स्टेटमेंट देखो, मैं क्या बताऊँ, मैं मेरा पार्टी भी आ जावा, अगाड़ी सरकार के पास छोड़ दो, हमारा कांग्रेस पार्टी क्या बोलती है देखो सुनो. मैं एक देखो, मैं भी PhD के उस तक पढ़ा हूँ, बॉम्बे यूनिवर्सिटी का लॉ ग्रेजुएट हूँ. अर्थव्यवस्था बात करो तो मैं आपको खोल के बताता हूँ, ये प्रेस एक बाजू में रखो, अपने एक शहर के रहने वाले एक भाई के नाते से बोलता आपको मैं, कभी भी अगर आपने मार्केट ओपन कर दिया तो क्यों करते हो कि लोगों की सस्ती चीज मिले, और सस्ता नहीं मिलता है तो गवर्नमेंट कंट्रोल लेके आती है, क्या आप सस्ता क्यों नहीं दे रहे, इसीलिए गवर्नमेंट बोलती है उसको. जब मार्केट के अंदर ओपन मार्केट किया, अगर वो जब कच्चा तेल क्रूड ऑयल 2014 से पहले 10 साल तक
मनमोहन सिंह सरकार थी, इससे ज़्यादा रेट में था और कम डीजल पेट्रोल मिलता था। 120 रेट पर कलकत्ता 50-60 रुपये है। मतलब ये है, अगर मोदी साहब में थोड़ा सा भी दिमाग होता ना तो इसका फ़ायदा उठाता था और गपा गप डॉलर को अंदर कर लेता था। आज क्रूड ऑयल का रेट एकदम नीचे गया है, डॉलर मतलब खींचना मांगता था, डॉलर इसकी उम्र से ऊपर गया। डॉलर ऊपर जाएगा तो कभी भी आपका डीजल पेट्रोल नीचे नहीं आएगा। ये तो देखो, चार इकोनॉमिक्स होती है। नंबर एक माइक्रो, आपकी मेरी इकोनॉमिक्स। नंबर टू मैक्रो, एक टोटल यूनिट की इकोनॉमिक्स। नंबर तीन इंडियन इकोनॉमिक्स, जो भारत की है। नंबर चार होती है इंटरनेशनल इकोनॉमिक्स। इंटरनल अर्थव्यवस्था है, उसमें मोदी साहब बैठी रहे हैं, वो तो उड़ते जाते और अपना जो उनका सिस्टम है, देखो कितना भी आतंकवाद पढ़ने दो, अगर आपकी अर्थव्यवस्था मजबूत होगी आप उसको कुचल सकते हो। उदाहरण के चाइना देखो, अमेरिका देखो, फ्रांस देखो, जर्मनी देखो, रशिया देखो, क्यों? उनकी अर्थव्यवस्था मजबूत है। हम यही बोलते बार बार कि मनमोहन सिंह के मजाक करने बजाय जो मनमोहन सिंह पूरे वर्ल्ड का गुरु है उससे सीख के लो। दो पाँव पे चलने को फर्क नहीं पड़ता है। अच्छी नीति का हम भी समर्थन करते हैं। अब 370 है, मैंने कुछ समर्थन किया, अच्छा है, क्या बुरा उसको बताओ मेरे को। भले मेरे पार्टी मुझे बोला, बोल मेरे विचार है ना, ये तो मैं विचार अपने कर सकता हूँ ना। तो इसलिए जो सिस्टम है, सिस्टम के ऊपर हम लोग बोल रहे हैं। किसी को फोन ही नहीं किया क्योंकि जिला अध्यक्ष ले रहा है, ब्लॉक अध्यक्ष बाजू में बैठा हुआ है और जो मीडिया संभालता हमारा स्पोक्स पर्सन आज के दिन वो मेरे बाजू बैठा है। अगर एक फोन अभी करूँगा सबके सब एक घंटे माजिर हो जाएंगे। साहब आप न्यू बॉम्बे गठबाजी भूल जाओ, न्यू बॉम्बे कांग्रेस पर संगठित है। खाली एक ही है कि मेरा एक सिस्टम है, आपने नोट किया होगा, मैं हमेशा लो प्रोफाइल हूँ, क्योंकि मेरा जो गुरु था ना, आज तो नहीं बेचारे एक्सपायर हो गए, वो लो प्रोफाइल थे, वो मीडिया से व्हाट्सएप से इससे दूर रहते थे। और मेरा कैसा, मैं जिलाध्यक्ष हूँ, आप मीडिया वाले सारे मेरे दोस्त हो, आज से नहीं मुझे 41 साल हो गए यहाँ, सब मेरे अच्छे दोस्त, आज तक एक भी मीडिया की किसी पदाधिकारी से मेरा कभी वाद नहीं हुआ है, दोस्ती रही हमेशा। और सबको मालूम है कि बिना कारण से मेरा ये छापते मेरे उनमें से नहीं हुए, मैं अगर फ़ोन करूँगा सब आएंगे, कोई पक्ष से दूर नहीं है। कोई गठबंधन क्या गठबंधन बताओ मेरे को। अभी आपका भी उदाहरण देता देता हूँ, भाई नेहरू में कौन है हमारा, संतोष रेड्डी साहब है, फ्री एंड दे रखे है। लेफ्ट में कौन है, रमन मात्रे साहब फ्री एंड दे रखे है, क्या गठबंधन रहेगी। मेरा कौन नेहरू में, कोई नहीं। रमन मात्रे कौन नेहरू में, कोई नहीं। संतोष रेड्डी कौन है, बेलब कोई नहीं। आबाद अलवी गठबाजी यही नहीं मरिंदा। इससे अच्छा यूनाइटेड आप देखो पैनल सिस्टम था, सबसे पहले रद्द हमने करवाया था और फिर आ गया, आज भी हम ही कोशिश कर रहे और सारे मिलकर कर रहे। गठबाजी में एक भी स्टेट मैंने उनके खिलाफ दिया हो या उन्होंने आपको दिया हो, अभी आप एक नया पेड़ उगा रहे हो वैसा नहीं है। मैं बोलता हूँ एक ऐसा मैं आदमी हूँ, पार्टी का सिपाही हूँ, जो स्पष्ट बोलता हूँ। मेरे नेता क्या सोचते हैं वो उनका विचार है, लेकिन जनता की भावना बोलना मेरा कर्तव्य है, उन तक पहुँचाना मेरा कर्तव्य है। मेरा पैनल सिस्टम का विरोध है और ये विरोध दर्ज करने के लिए मैं नाना बाबू पटेल को जो हमारे प्रांत अध्यक्ष लेटर दिया है, ये विरोध करने के लिए असेंबली में हमारे विधिमंडल नेते पूरा आप सबको लेटर दिया। ये विरोध करने के लिए मैंने हमारे इंचार्ज कोकण बीएम संदीप को और महाराष्ट्र के प्रभारी एचके पाटिल को बेंगलोर जाके मैं संतोष सिटी आबादलवी और थाना का विक्रांत चव्हाण लेटर दे के आए, सबसे फोन से बात किया। क्यों विरोध है, कोई हम पहले से डरते नहीं हैं, इसलिए विरोध है क्लैशेज बढ़ेंगे। नगर सेवक एक एक पार्टी का, एक एक पार्टी का, एक एक पार्टी का। एक दूसरा, जनता जब आती है ना धकेल देते और उसका फायदा उठाता है प्रशासन। मैं क्या करूँ उसने बोल दिया, मैं क्या करूँ उसने बोल दिया करके हमने बोला पैनल सिस्टम रद्द करो, सिंगल सिंगल अपनी ताकत आजमाओ। इस तरह से मनसे पार्टी कोर्ट में गई, क्या कांग्रेस पार्टी भी कोर्ट में जाएगी?
वो तो बाद में फिक्स है, अभी तो पहले अपन वैसे चल रहे हैं, वो तो बाद की बात है, नहीं हुआ तो बाद की बात। आज जो चीज़ है उसका सपन क्यों देखने का, बाद में देखेंगे।